हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल ब्यूटी एंड किचन काउच। कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आपण इंस्टंट जलेबी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत। तर यासाठी लागणाऱ्या इन्ग्रेडियंट्सची लिस्ट ही आहे। ही लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिली आहे, तर तुम्ही तिथे पण चेकआउट करू शकता। आता एका बोलमध्ये मी 1 कप मैदा घेतलेला आहे आणि 1/4 कप दही घेतलेला आहे। दही आंबट असायला हवं आहे, तर हे मी आंबट दही घेतलेलं आहे आणि 1 टीस्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे। या तिन्हीला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकताय तुम्ही, मी इथे छान असं मिक्स करून घेत आहे। आता यामध्ये मी पाणी टाकत आहे। टोटल मी 3/4 कप पाणी यूज केलेलं आहे। जर तुम्ही सॉसच्या बॉटलनी जलेबी करणार असाल तर एवढं पाणी यूज करा, किंवा माझ्यासारखं पाइपिंग बॅगनी। आणि जर कापडाने करणार असाल तर थोडंसं अजून जास्त पाणी यूज करा, म्हणजे 1 कपला 1 कप असं पाणी यूज करा। तर इथे झालेलं आहे आपलं बॅटर रेडी। आता मी याच्यामध्ये हा कलर टाकत आहे। हा जेल कलर आहे। तुमच्याकडे जेल कलर नसेल तर तुम्ही फूड कलर, जो पावडर्ड कलर असतो, तो टाकला तरी चालेल। किंवा मग आपण जे चाचणी बनवतो त्यामध्ये केसर टाकलं तरी चालेल आणि कलर टाकला तरी चालेल बॅटरच्या ऐवजी। ऑप्शनल आहे हे बॅटरमध्ये कलर टाकायचं। तुम्ही यामध्ये किंवा चाचणीमध्ये, दोन्हीपैकी कशामध्ये पण टाकू शकता। तर इथे बघू शकताय तुम्ही, माझं छान असं मिक्स करून झालं आहे। आता इथे चाचणीला मी 1 कप साखर आणि 1/2 कप पाणी असं घेतलेलं आहे। तर साखरेला आपल्याला छान असं विरघळून घ्यायचं आहे। साखर विरघळी की यामध्ये मी 1/2 लिंबाचा रस टाकणार आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे। आपल्याला ही चाचणी 1 तारेपेक्षा कमी अशी होऊ द्यायची आहे। यामध्ये मी हे इलायचीची पावडर टाकलेली आहे, ही पण ऑप्शनल आहे। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता। आणि हा पाक 1/2 होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचा आहे, किंवा 1 तारेला कमी होईपर्यंत। तुम्ही बघू शकता, इथं मी चेक कसं केलं ते मी दाखवलेलं आहे। तर असा पाक हवा आहे आपल्याला। एक्झॅक्ट 1 तार पण नको, थोडंसं कमी 1 तारेपेक्षा असा। तर इथे आपल्याला आपला हा पाक रेडी झालेला आहे। तर आता आपण हे जे बॅटर तयार केलेलं होतं त्याला मी 20 मिनिट्स रेस्ट दिलेलं आहे। त्यानंतर आता आपण याची जिलेबी करणार आहोत। तर इथं मी हे एका पाइपिंग बॅगमध्ये ओतून घेतलेलं आहे बॅटर, आणि कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल थोडंसं मीडियम हॉट झालं की आपण यामध्ये जलेबी सोडणार आहोत। तर तुम्ही बघू शकता, आता मी हळूहळू जलेबी सोडत आहे। याच्या ज्या तारी आहेत त्या आपल्याला लांब लांब सोडायच्या आहेत, जवळजवळ सोडायच्या नाही आहेत। आणि याचं स्टार्ट आणि एंड नंतर जॉईन करायचं आहे शेवटी। आपण कशी जरी सोडली, तेलात टाकल्यानंतर जलेबी त्याचा शेप स्वतःच घेते, त्याच्यामुळे आपण कशी जरी सोडली तरी त्याचा आकार तो स्वतःच नंतर तयार होतो। इथे बघू शकताय तुम्ही, मी असं लांब 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 टाकलेली आहे। खूप क्रिस्पी आणि छान अशी जलेबी होती ही, तर तुम्ही नक्की ट्राय करा। इथे हळू याला फ्लिप करताना पण अल्लाद असं फ्लिप करायचं आहे, कारण तुटण्याचे चान्सेस असतात। म्हणून एकदम काळजीपूर्वक हलक्या हाताने हळूच फ्लिप करायचं आहे आपल्याला तेलात याला। तर आता माझी फ्राय करून झालेली आहे जलेबी, तर मी एक एक करून तिला पाकामध्ये हे करणार आहे। इथे मी छोट्या भांड्यामध्येच पाक बनवलं। तुम्ही सपाट बुडाच्या भांड्यामध्ये बनवा, त्या कारण त्यामध्ये मग एका वेळेला तुम्ही 3-3, 4-4 जिलेबी भिजवू शकता। इथे मला 1-1 जिलेबी भिजवता आली या पाकामध्ये, कारण आपल्याला पाक पण गरम हवा आहे आणि जिलेबी पण गरम हवी आहे। त्याच्यामुळे तळून काढली की लगेच आपल्याला पाकामध्ये टाकायची आहे जिलेबी। बघू शकताय तुम्ही, इथे छान असं तळल्यानंतर मी लगेच पाकात त्याला 1 मिनिट ठेवून नंतर लगेच काढून टाकत आहे। आणि मी तुम्हाला हे रिपीट परत एक वेळेस अजून दाखवत आहे, जिलेबी कशी सोडायची आहे तेलात। ते बघू शकता इथे तुम्ही, मी जे त्याचा स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट लास्टला जॉईन करून घेत आहे। तर आपली ही इन्स्टंट अशी जिलेबी रेडी आहे। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर, आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।
थैंक यू फॉर वॉचिंग दिस रेसिपी. बाय बाय.